भागवत पुराणात तसेच विष्णू पुराणात आलेली पृथ्वीराजाची कथा अतिशय मनोरंजक व बोधप्रद आहे. या राजाने नापीक जमिनीला पुन्हा हिरवेगार केले होते. या राजाला भगवान विष्णूचा 24 अवतारांपैकी एक मानले जाते. याचे नाव होते पृथु व त्याचे वडील होते राजा वेण. राजा वेण क्रूर आणि अधर्मी शासक होते. त्या पापांमुळे सर्व जमीन नापीक झाली. राजा वेण यांचा निधन झाला तेव्हा धरतीवर कोणताही राजा राहिला नाही व सगळीकडे अव्यवस्था वाढत गेली. चोर लुटारू जनतेला त्रास देऊ लागले. वेणची कोणतीही संतान नव्हती की त्याला राजा बनवू शकेल. म्हणून वेणच्या शवाचे मंथन केले व डाव्या भुजेपासून राजा पृथूचा जन्म झाला. डीएनए पासून बालकाच्या जन्माची ही मानवीय इतिहासातील पहिली घटना असू शकते. पृथूच्या पायावर कमळाचे व हातावर चक्राचे चिन्ह होते. ही कथा ऋग्वेदाच्या 10व्या मंडल 93 सूक्त व 14 ऋचामधून घेतली आहे. एक आदर्श राजा व प्रजाहित दक्ष राजा म्हणून त्याची प्रसिद्धी होती. असे मानले जाते की भारतात पृथूने शेतीत अग्रगण्य कार्य व संशोधन करून भारतीय शेतीत विकास घडवून आणला. म्हणून त्याला पहिला शेतकरी म्हटले जाते. विद्वानांच्या मते पृथूच्या या कार्याचे स्मरण म्हणून धरतीला पृथ्वी संबोधल्या जाते.